लक्ष्मीनारायण शांति रेखा नाम श्री रामनाथ वेदाड़ा तीन जिहंगा जंगेल कृष्णदेव लक्ष्मी वेंकटेशाल महामायल तीन मंजेश्वर जी मदनंदेश्वर मुल्की नरसिंहाल प्रत्येक जान कुटुंब नमन सले नागाल तीन मलगड़ गुरुवरिया सकड़ गास्कोर घेन आज देवाल सन्निधान जरी प्रभु कुटुंब सकड़ एकत्र जान एक मना जर देवाल प्रार्थना कर कसं नाही म्हणा रे आम्ही कसं की आमचा सगळं गौड सारस्वत ब्राह्मण म्हणतात आम्ही गौड देशात कोण आमगेल धर्म वरो कामळर कितीर जाम त्या जागे अर्ध कोण गोवा येऊन आमगेल वासस्थान जाम घेऊन थई आमगेल इष्ट देवा कुल देवा सकड नमगुन घेऊन आमगेल देव म्हणून केतना आम्ही विसरू न जा म्हणून आमगेल मलगडाने भारी एक त्याग बुद्धी रे थई गेल रे आमका देवाल विषयांत मस्त पूजन अर्चना करू नज्जा म्हणाल तसले लेंचाल बाधे निमित्त त्यांग आम सोण घेऊन आम्ही आमगेल एक जीवनाचे एक कुटुंब रक्षण एक तर जाऊन त्याग वादकून हंग येऊन घेऊन एक 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 गाव आराबून घेऊन आत तुमगेल मूलजान बेळ्ळको नीलेश्वर नीलेश्वर कुटुंबे प्रभु कुटुंब म्हणाल तसले एक तुमका देवानसके नाव दिले तदनंतर आम्ही खंच गाव आराबता की थंच देव आमगेल ग्राम देव जाता आमक इष्ट देव वेंकटर म्हणून जी कुलदेव आमगेल मलगड्यान पूजन करून आयलो तसले एक संदर्भाचेर एक कुटुंब देवान अभिवृद्धी करून दिलें एक न एक रुपाचेर आमगेल मलगड्यान देवाल आराधन केली कालक्रमान आमगेले जीवनोपाय खातीर एक 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 उद्योगा खातीर आमकां परस्थळा सकड वचका जालें तदनंतर आत्ताचे एक युगधर्मा प्रकार आमी सकड ब्राह्मण आमकां ब्राह्मण म्हणटात आमकां प्रधान कसं म्हणणार यज्ञोपवीत धारण जावन घेऊन गायत्री उपासना त्रिकाल संध्या वंदना आमकां मूल तें इतें म्हणणार शास्त्र सांगता कसं म्हणणार विप्रो वृक्षस्थस्य मूलंच संध्या वेदाः शाखाः धर्म कर्माभिपत्रम तस्मान मूलम यत्नतो रक्षणीयम छिन्ने मूले नैव शाखान पत्रम दे कसं तसं म्हणणार म्हणजे ब्राह्मणांग मूल म्हणजे ब्राह्मण म्हणाल कसं सगळे वृक्षाक ताई बेरू म्हणतात तें कसं म्हणजे संध्या वेदाः शाखाः तजे त्या वृक्षाक वेद म्हणून तसं सकड तका शाखा म्हणजे घेल्लो म्हणून सांगतात धर्म कर्माभिपत्रम आम्ही करत असेल धर्म कार्य आम्ही ब्राह्मण आम करत असेल कर्म हे सकड असकेना पत्र कहीं ताजे तस्मान मूलम यत्नतो रक्षणीयम आम्ही एक वृक्ष चंद जावन राबू कजल कसं करता जे म्हणा मुळांत जाव कजल ताका उद्दा घालचे की ताका जाव कजल कसं एक ताका एक वृक्ष वर कजल कसं एक आम्ही प्रयत्न करू का त्या सकड आम्ही सुरू एक मुळांक करता पानांक उद्दा कितले घाला रे मुळांक उद्दा लागना म्हणून जाल्यार प्रयोजन ना ते तसं ते आमगेल एक मूल जावन आसली एक गायत्री उपासना आमगेल मलगड्यान केली तदनंतर आमगेल घरांतू एक सालिग्राम म्हण आसलो ते सालिग्राम आराधन केली सालिग्राम म्हण अर्थ कसं म्हणजे शाली म्हण तांदूळ ग्राम म्हळ्यार हें जाग आमगेलो मलगड्या कितलो जाग आशिल्लो कितलो आमकां उत्पत्ती आशिल्ली म्हण आमी आमगेलो मलगड्या एक इतिहास म्हण आमकां व्हेल्यार आमकां दिसता जाल्यार आत्ता कालक्रमेण कसं की एक सरकारा नियमा प्रकार आमगेल जाग सकड विंगडाक वर्ष जालो आमगेलो घरकडे आसलो सालिग्राम जाल्यार आमकां मूल कडेन दिवका जालो असं सगळं मस्त सगळं परिस्थिती विपरीत जाल्या निमित्त आमकां आमगेल जीवनांत कसं की आमगेलो मलगड्यान केलो शुक्र तापलान सकड विशयांत संपत्ती विशयांत अनुकूल दिला मानसीक जावन कोणाक संतोष आस कोणाक समाधान आस ते तंग तांगेलो मनांत आनी तंग तांगेलो आत्मांक करत म्हणत आसतना असल सकड संदर्भाचेर आमकां एक प्रकाश दिवत असल कसलें म्हणल्यार ज्योतिश शास्त्र प्रधान कसं म्हणत ताका विश्वास विश्वास हो फलदायक आहा म्हणताची देवा वैरी ज्योतिश शास्त्रा वैरी वैद्या वैरी ब्राह्मणा वैरी गुरू वैरी तुमी कितलो विश्वास दवरताची कितलो ताजेर एक श्रद्धा दवरताची ताका समजावन असेल फल म्हणताची तशी कसं की देवान ह्या कुटुंबाक कसलेही एक दोष असले निवृत्ती जाव का प्रायश्चित्तम तदस्योक्तम हरिसंस्मरणम परम म्हणून सांगला आमगेल कुटुंबान कसलेही एक गोत्त सुन गोत्तासी केलं तसले इष्टदेवाल कुलदेवाल धर्मस्थान गुरुले तशींचे वैदिक निंदा ब्राह्मण निंदा शास्त्र निंदा असलेही कसले काया वाचा मनसा इंद्रियान केलेलं कसलेही दोष असले रे निशेष जाऊन त्या वचू का ताजी शेषताय वरूनच म्हणल खातीर जावन आमकां ज्योतिश मार्गाचेर सांगील तसो सकळ प्रायश्चित्त करचे खातीर आयच्या दिसा सकळ कुटुंबाची एकत्र जावन मेळ्ळ्याची एक एकल्या अल्मानांत एक एक भावनेर मेळनासच्या बरो आमी कशी कोर काय म्हणून भावनेर मेळनासच्या बरो आमी सकळ करू का म्हणलं तसं भावनेर करू नासच्या बरो ज्योतिश शास्त्रां सांगला आमी तांत मेळ्ळा पुरो बा म्हणलं भावनेर मेळनासच्या बरो जाल्यार तसलं भावन जावचें ना ज्यांनी मुखार सुरू आज कसलं भावन जाव का म्हणा आमगेल कुटुंब अभिवृद्धी जाव का आमगेल कुटुंबाचे कसलेही दोष असले समूल जावन वचू का
अंगल कुटुंब पुल्ला मन के जानी के चांग रूप आजले धर्म कर्म कार्य करता सन चांग संपत्ति मना संतोष हो अंगल अंगल जीवन मन कसल कसल हस्त है उद्देश्य अंगल तो सकड़ सफल जाओ का अंग कस की ज्योतिष मार्ग संगवन घेन गुरु आशीर्वाद घेन प्रारंभ करते सन प्रायश्चित काम कसले गुणा पड़ जाए ना चंदाय अंगल सकड़े हाथान सकड़े हाथ आसू ना भाग जाऊन घेन ये काम देवान कर सकड़े मन एकत्र जल रे खंडित परमात्मे चंदायर कर आता प्रथम जाऊन देवा लगे मैं मगे कस मे अंगल कस की इष्ट देवा कुलदेवा धर्मगुरुक तशी हंगाचे परिसरा देवांक सकड एक काणीक कांडवर का म्हणून आम्ही नित्य काणीक कांडवर तर कसले धर्म कार्य वेळारे मंगल कार्य वेळा काणी आज मुष्टी काणिका मुष्टी काणीक म्हणा कसं आहे म्हणा रे मनुष्याक तागेल उत्पत्तीतून चार वंट कोरका म्हणून सांगला एक वंट धर्म कार्य आकतरी एक वंट त्यागाक दानाक एक वंट चरडवाल कतरी एक वंट आपणाक तरी कांडवरी म्हणून म्हणत असताना चार वंट कोण कोरका तन तीच उत्पत्ति के संपत्ति तीन वंट कोर का मनत आसाना पूरा तशी संगील मन के करू जो चार वंट करू जायना तशी देवान शास्त्र मुखांतर कसन संगले म्हणा रे मनस्पूर्वक जाऊन मिगेल दोन मुष्टीन मिगेल आत्मासम जाऊन मिगेल दोन मुष्टीन कितल संपत्ति आयल्या ती संपत्ति देवा तुका अर्पण करता मिगेल कसलेय चूक असल्या माफ करी आम्ही जायत आमगेल म्हालगड्यान जायत कसलेय एक तुक दवरल काणीक कसलेय तुगेल पूजने विषय अंत आम्ही केलं तसल कसले एक उण्यापण काया वाचा मनसा इंद्रिया ज्ञानतः अज्ञानतः केलं कसले दोष असले रे असमूल जावनस के नाते सकड दूर जाओ का आणि तुगेल अनुग्रह अंक मेळ का म्हणून उद्देश आ रही सुरवेज काम आम्ही प्रारंभ करतात तू आमगेल हाताना चंदायर करून घेऊ का दोन्ही कसलं आहे म्हणा रे आमगेल प्रायश्चित्तान सांगेल तसं मस्त सगळं प्रेताचे संबंध जावनस कार्यस पित्राल सदगती संबंध कार्यस नागाल कार्यस या सकड तू करून घेऊ का आम्ही करची कसलंही ना या प्रपंचांत देवान करून घेता म्हणा खंडित देव करून घेता हांव करता म्हणा कसलेय करू जायना असले परिस्थिती आता कालाचेर अस म्हणत असताना देवा लगे आम्ही एक मनार प्रार्थना करून घेऊची आम्ही सकड एक जलेचाजी आमगेल मन एक जाऊ का आमगेल हृदय एक जाऊ का आम्ही उल्लेलं उत्तर सकड एकळ्यांक एक चांग रूपाचेर मेळणे येऊ का ताण सांगेल कसला हांव सांगचे कसं नाही असं सकड जाऊच्या म्हणजे जसं की चांग रूपाचे आमगेल कुटुंब अभिवृद्धी कितरी काम जगता आमगेल मन एक जाऊ तश कर देवा आमगेल हृदय एक जाऊ तश करी आमगेल घर पुढी पुरा एक घरांत दहा कुटुंब राबतसे ना आता एक कुटुंब चार घर जावा असं सकड प्रायश्चित्ताचे दोषान जायत कर्मा दोषान जायत युगा दोषान जायत काला दोषान जायत हे सगळं चलत असतं हे आम्ही समकसर करू जायना आम्ही रब्बील घरांत आम समाधान मिळ का आमगेल घरकडे आमगेल चेडो आमक कसकस जाव का ते समय हजेरे मंगल कार्य जायत संपत्ती जायत संतत जायत ते समय हजेर देवान दिले अर्थ आणि तू एक आमक संतोष तो संतोष देवान देव का म्हणून उद्देश अरे आज प्रथम जाऊन घेऊन आता सकड ओट मेळून घेऊन सुरवेक म्हालगडे तदनंतर धाकली पर्यंत सकळांनी ओट मिळून घेऊन मनस्पूर्वक देवाक मुष्टी काणी अर्पण करून तीन नऊ वांट करून दवरतात तदनंतर आमकां ईड काण दवरचे म्हणून वरलं सकड काम असायची त्या सकड देवान चंदायर करून घेऊ का आम्ही त्या काण दवरलं ती गांठ घालून दवरली म्हणून झालं रे त्या कार्य जाऊची ते दोळ पर्यंत देवाला अनुग्रह पूर्ण रूपाचेर मेळता आणि मुखार सुन झालं रे हे कार्य झाल्यानंतर त्या सकड देवाक अर्पण करूचे कार्यक्रम अस त्यावेळी झालं रे चंदायर देव करून घेता म्हणून विश्वासाचेर आमगेल मालगड्यान ते ईड काण दवरचे म्हणून केला त्यावेळी काण दवरचं मागीर सर्व विघ्न निवारण करता सगळं कोण म्हणून महागणपती तागेल प्रीत्यर्थ पांच नारळाचे गणहोमाचे कार्य दवरलं आम्ही सगळ्यांनी असके ना ओट मिळून घेऊन देवाला प्रार्थना करूची परमात्मा कुलदेवा इष्टदेवा धर्मगुरु आम्ही या सकड कुटुंबे असताना चंदायर तू काम करून घेऊ का कोणालाही मनांत कसले एक विश्वास जाऊ अविश्वास जाऊ येऊच्या नज सकड विषयांत आम्ही या श्रद्धेन कोरका म्हणून कसं चांग भावन सगळ्यांक येऊ का सकळांक देहांत आरोग्य देऊ का कसं की हंगेल कुटुंबाचे पुण्य कसं म्हणा रे मलगड जाऊन घेऊन तांकां राब भरून घेऊन हे कार्य करत असले की योग तांकां दिला म्हणत असताना इथलं मलगड्यान आमकां घरांत आस्त म्हणून गेलं रे जेव्हा तांगेल मलगड्या एक उपस्थिती रे हे काम करता म्हणून गेलं रे देवा केदनाय संतोष के धाकल्यान काम केल्यार देवा खंडित पावता जाल्यार घरांत एक कसलेय काम करताना मलगड्यानी सपत्नीक जाऊन असून घेऊन या एक कार्यान तू त्यांनी बैसून प्रारंभ केले म्हणून गेलं रे देवाक संतोष जत्ता म्हणून एक विशेष जाऊन असले एक आमगेल धर्मशास्त्राची रूढी त्या प्रकार मलगड जाऊन घेऊन आयच्या दिसा त्यांनी फलतांबूल दक्षिण धोरण घेऊन देवा संविधानाचे प्रार्थना करतात देवान हे कार्य चंदायर करून घेऊ का देवाक कशी ते कार्य कोर का म्हणस
आम्ही इंदला ब्राह्मण आमका अंक सुन पूर्ण ज्ञान मुन तू दिल सुन ज्ञान तू दिल सुन मंत्रा उपदेश या कुटुंबा बरें जाओ का या कुटुंबा आज कसल दोष असला निवृत्ति जाओ का आ समूल जानस की ना ते दोष निवृत्ति जाने कुटुंब अभिवृद्धि जाओ का मळले उद्देशारी आम्ही काम करताना आमकाय जाओ केलो श्रद्धा भक्ति विश्वास या कुटुंबा बरेपणा खातीर आम्ही काम करताना कसले तंत तंत्र जाणस अनुग्रह करून दिवचे एक नी एक रूपाचेर सकट ते चंद करून तास की ना विवरण त्यांनी दिलेलंस त्या प्रकार विवरणे प्रकार खंचे कार्यानंतर खंचे कार्य कोरता त्या प्रकार चंद रूपाचेर की ना देवान आमगेल हातान हे कार्य करून घेऊन आजे पुण्य समस्त फल या कुटुंबा देवान प्राप्ति कर दे अनेक विशेष रूपाचरी घरांत सकड़ मंगल जाऊत तशी एक दिवो जळेल कुडला तजे प्रकाश कशे आमका मेळता तशी जे प्रारंभात केलेलं कामान कोरगेन आमगेल सकड कामांक पूर्ण रूपाचर नंदा दीपसी देवानस की ना तजे प्रकाश या कुटुंबा देवान दिवन घेऊन आमगेल सर्व मनसाभीष्ट सिद्धी करून देऊन अजा काही वैभवारी मुखावेल सकड काम आणि काही गावांत प्रकाम असेल सकड कुटुंबेचान मेळणं घेऊन काम करत असतो अनुग्रह करणं सर्व विषयां देवान रक्षण करून बरी कोण देव काम गावाला प्रार्थना करून घेऊची सकड एक प्रदक्षिण काढा त्यांची देवी वाचन इंद्रिय वाचा विश्वरूपा प्रणोदती।